शरद पवारांचे मानसपुत्र अशी ओळख असल्या दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची साथ सोडत पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. वळसे पाटलांच्या या नव्या भूमिकेबाबत आंबेगाव मधल्या लोकांना नेमकं काय वाटतंय पाहूयात. शरद पवारांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जाणारे दिलीप वळसे पाटील हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदा त्यांच्या मतदारसंघामध्ये आले. कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. पाण्याचा प्रश्न, डिंबे धरणाच्या पाण्याच्या प्रश्नाचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो वळसे पाटलांनी उपस्थित केला. हे सगळं पाणी जर नगर जिल्ह्याला गेलं तर या तालुक्यामध्ये दुष्काळ पडेल, दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल असंही वळसे पाटील म्हणालेत. नेमकं कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात. काय सगळं हे आहे की वळसे पाटील गेल्याचं सगळ्यात मोठं आश्चर्य जे आहे ते सगळ्यांनाच सुरुवातीपासून होतं, नक्कीच ते तुम्हालाही असणार. कारण की गेली अनेक वर्ष वळसे पाटील हे शरद पवारांसोबत असल्याचं आपण पाहिलेलं आहे. वेगवेगळ्या पदांवरती त्यांनी काम केलेलं आहे आणि आज त्यांची साथ सोडून ते अजित पवारांसोबत आहेत, सत्तेमध्ये आहेत. आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वळसे पाटील साहेब आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हापासून आम्ही पाहिले, जवळजवळ 90 दशकापासून तर आजपर्यंत आदरणीय वळसे पाटील साहेबांची नाळ ही सर्वसामान्य लोकांशी जोडली गेलेली आहे आणि सर्वसामान्य माणसांचे प्रश्न हे सातत्यानं आदरणीय पवार साहेब असतील किंवा मंत्रिमंडळ असेल त्या ठिकाणी मांडण्याचं काम आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि प्रत्येक सुविधा त्या ठिकाणी माझ्या सर्वसामान्य जनतेला कशा पद्धतीने मिळेल हे आजपर्यंत आदरणीय वळसे पाटील साहेबांनी पाहिलेलं आहे. तुम्ही जसं म्हटलात की आदरणीय वळसे पाटील साहेब पवारसाहेबांबरोबर कसे गेले, हा प्रश्न खरा तर प्रत्येक जनसामान्यांच्या मनामध्ये होता, परंतु आज नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी त्या ठिकाणी सगळ्या प्रश्नांची उकल त्या ठिकाणी केली आणि मी सर्वसामान्य जनतेच्या त्या ठिकाणी हितासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज सत्तेमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो असं आमदार साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं. पवारांसोबत राहून हा प्रश्न जो आहे तो सुटला नसता असं वाटतंय का, जनतेचं हित साध्य करता आलं नसतं असं वाटतं का? नाही, आता आमदार वळसे साहेबांनी जो आपला कुकडीचा पाण्याचा प्रश्न सांगितलाय, खरं तर या सगळ्यामागं तेच कारण आहे. आपल्या आमदार वळसे पाटील साहेबांना आंबेगाव शिरूरच्या जनतेचं हित महत्त्वाचं आहे, हे जनतेचं हित लक्षात घेऊनच आत्ता वळसे साहेबांनी ही भूमिका घेतलेली आहे आणि आम्हा सगळ्यांना ह्या भूमिकेचं निश्चितपणे अभिमान आहे की आमचे आमदार वळसे पाटील साहेब कधीच चुकणार नाही. त्यांच्या भूमिकेचं अभिमान आहे, त्यांचा निर्णय पटतोय, शरद पवारांची त्यांनी साथ सोडली याचं दुःख कुठंतरी आहे? नाही, ते कधीच म्हटलं नाही की अजून मी शरद पवारांची साथ सोडलेली आहे काही, असं काही बोललेलीच नाही आहे साहेब. अजूनच साहेब साहेबांबरोबरच आहे. साहेबांच्या कुटुंबात दोन पक्ष, दोन गट तयार झालेले आहेत. शरद पवार वेगळे, अगदी वेगळ्या सभा घेत आहेत, वेगळ्या पद्धतीने फोटो त्यांचा वापरू नका हेही सांगितलेले आहे. फोटो अजून शेवटी साहेब वळसे पाटील साहेब जरी असले ते शरद पवारांच्या विचारांचेच राजकारण करतात, त्याच्या विचारांनीच पुढे जाणार आहे हे साहेबांनी आज क्लिअर केलेलं आहे. त्यामुळे जरी फोटो वापरून असला तरी ते शेवटी त्यांचे संस्कार पवारसाहेबांचे पवारसाहेबांच्याच विचाराने राजकारण करणार आहे, त्यामुळे त्यांनी फोटो ते वापरणार. आम्हाला एक अगदी योग्य वाटते पवारसाहेब वळसे पाटील साहेबांची जी भूमिका आहे ती जनतेसाठी आणि शिरूर आंबेगावच्या तालुक्यासाठी योग्य आहे. पवारांची साथ जी सोडली की जे उभा महाराष्ट्र वळसे पाटलांना पवारांचा मानसपुत्र म्हणूनच ओळखतो, पवारांची जी साथ सोडली त्याबद्दल काय वाटतं, वळसे पाटलांच्या निर्णयाबद्दल काय वाटतं? जे आता वळसे पाटील साहेबांनी आत्ता या त्यांच्या भाषणातून ही गोष्ट क्लिअर केलेली की आम्ही पवार साहेबांना या गोष्टीची अगोदर कल्पना दिलेली, शेवटी जनतेचं हित हे महत्त्वाचं आहे. पवार, आज तुम्ही आत्ता प्रश्न विचारला की हे पवार साहेबांकडे राहून हा निर्णय घेऊ शकत नव्हते का, परंतु प्रश्न असा होता की सत्ता जर समोरच्या बाजूला असेल, यांनी किती विरोध केला, किती निर्णय घेतला, तर जनमत्या म्हणजे आमदारांचं संख्या त्यांच्याकडे, सत्ता त्यांच्याकडे, त्यामुळे ते यांच्या निर्णय घेऊ शकत. परत निवडणुका होणार आहेत, निवडणुकांना सामोरंही जायचंय, मग इकडे राहूनच निवडणुकांना सामोरं जाऊन निवडणूक जिंकता आली नसती, सत्ता मिळवता आली नसती हा विश्वास नाही तुमच्यामध्ये? नाही, हे चुकीच आहे. आज गेले 90 वळसे पाटील साहेब जनतेमध्येच काम करतात, 7 त्यांना आमदार केलेलं आहे आणि आत्ताही आज असा सक्षम असा विरोधक आजपर्यंत तालुक्यात झालेला नाही आणि आम्हाला नाही वाटतं इथून पुढच्या काळात लगेच होऊ शकतो. ही कल्पना साहेबांच्या मनात नाहीच आहे, फक्त विकास आणि जे डिंब्याचं पाणी इतर ठिकाणी न्यायचं होतं तो घाट विरोधकांनी घातला होता, ते कुठंतरी वाचवायचं किंवा शेतकऱ्यांना कुठंतरी आधार द्यायचा ही भूमिका फक्त साहेबांनी त्याचं घेतलेली आणि ते आता त्यांनी तसं सांगितलेलं पण. तर
तालुक्याच्या विकासासाठी मतदार संघातल्या प्रश्नासाठी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका तो निर्णय कार्यकर्त्यांना पटतोय, त्यामुळे आज हे कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते. थोडं बाहेर जाऊयात, मेळाव्याच्या व्यतिरिक्त मनसरमधले जे काही नागरिक आहेत त्यांना नेमकं काय वाटतं हेही जाणून घेऊयात. वळसे पाटलांसोबत गेलेल्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे आपण ते जाणून घेतले आणि त्यानंतर आपण आज मनसरच्या बाजारात आलोय. आज रविवार, इथला आठवडे बाजाराचा दिवस, भाजीपाल्याचे भाव नेमके काय आहेत हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, त्यामुळं लोक जे आहेत ते आधीच त्रस्त झालेले आहेत, पण नेमकं त्यांना तालुक्यातल्या राजकारणाविषयी काय वाटतं ते जाणून घेऊयात. काय कसा आहे आज भाव, काय केळ्यांचा? 40 आहे, 50 आहे, 20 आहे. बाकी परत आले का? हा बाकी ठीक आहे. काय वळसे पाटील शरद पवारांना सोडून गेलेत, काय वाटतं आता मेळावा पण घेतला? मेळावा घेतला पण आता ते साहेब आहे तालुक्याचे चांगले माणूस आहे आणि शरद पवार हे काय त्यांचे हे म्हणजे PS पहिल्यापासून हे होते. मग योग्य वाटत का, निर्णय योग्य घेतलाय का तुमच्या वळसे पाटला? नाही, जसा हिशेबाने योग्य निर्णय योग्य काय घेतलेला नाही साहेबांनी. काय करायला पाहिजे होतं, काय वाटतं तुम्हाला? आता ते मेळाव्यात तर सांगत होते की पाण्याचा प्रश्न खूप गंभीर होता, जर मी सरकारमध्ये गेलो नसतं तर सगळं पाणी जे येते नगरला गेलं असतं, तालुका दुष्काळी झाला असता. आपण पाण्याचा साठा भरपूर असतो ना मॅडम. काय करायला पाहिजे? काय नाही, आता ते आता इलेक्शन आता 6 महिन्यात लागलेच असतं ना, मग आता त्यांची सत्ता आली असती नंतर साहेबांची. आता कोणासोबत तुम्ही? कोणासोबत कोण? आता आम्ही साहेबांसोबत. कोणत्या साहेबांसोबत? वैसे साहेबांसोबत. निर्णय पटला नाही. कुठलं गाव, तुमचं नाव सांगा. निगडवाडी, हेच गाव म्हणतोय. हा, मध्ये साहेबांचा निर्णय जो आहे तो पटला नाही. शरद पवारांना जे त्यांनी सोडलं ते यांना पटलेलं नाहीये. अच्छा, पवाराला सोडून गेले दुःख वाटतं जरा. काय करायला काय पाहिजे होतं त्यांनी? त्यांना एवढं मोठं केलं. हा, पवार साहेबांनी मोठे गेले का नाही वळसे साहेबांना? काय वाटतं पण मग निर्णय योग्य आहे तुमच्या वळसे पाटलांचा? वळसे पाटलांचा निर्णय योग्य आहे, कारण किती दिवस असंच राहायचं ना. असंच म्हणजे कसं नेमकं काय? असं म्हणजे कसं, त्यांनी आता निवृत्ती घ्याय पण ना असं वेतन राहिलं. आता आहे आम्ही वळसे पाटलां बरोबर. निर्णय योग्य वाटतो. हो बरोबर आहे. आता तरुण युगी त्याला काय त्यात काका होते ते म्हणे की एवढं मोठं केलं शरद पवारांनी त्यांना, एवढं काय काय दिलं तरी केलं, पण मोठं केलं पण आता पर्याय जर व्यवस्थित नाही ना, ऐकलं पाहिजे. जे बाकी लोक चालले त्याच्याप्रमाणे चाललं पाहिजे ना. असं भाजप सोबत जाऊन सत्तेत जाणं योग्य? हो योग्य. होईल अजून जास्त माग होईल. महागाई, महागाई, महागाई कशामुळे महागाई होईल? तुमचं नाव सांगा आधी, गाव सांगा. आम्ही इथे बुलढाण्याचे. इथं कधीपासून? आम्ही 10 वर्षापासून. मतदार आहे तुम्ही इथले? बर, काय निर्णय पडतोय का? महागाई जास्त झाली ना, महागाई कमी व्हायला पाहिजे. आता हे तिकडे गेले तर मग महागाई वाढत. काय पक्ष बदलत चालल्यात? सगळे पक्ष बदलतात, त्यांचा त्यांचा फायदा आहे, आपला काय फायदा आहे? जनतेचा फायदा काहीच नाहीये. जनतेचा फायदा काहीच नाहीये, बरोबर. आता ह्या एक दादा इकडे अगरबत्ती विकतोय, तरुण आहे, त्याला नेमकं तालुक्यातल्या राजकारणाबद्दल काय वाटतं? आवड आहे का राजकारणातली तालुक्यात? पण मग वळसे पाटलांचा जो निर्णय तालुक्याचा, हे जे चाललंय राजकारणात ते काही बघतो ऐकतो? नाही, काहीच नाही. राजकारण आपल्याला आवडतच नाही. पहिल्या का आवडत नाही? राजकारण इंटरेस्टच नाही त्याच्यात, काम धंदे आपण आपलं बस, बाकी काय दुसरं राजकारण वगैरे आवडत इंटरेस्ट नाहीये, कामधंदा महत्वाचा वाटतो. तर बघा, तरुण पिढी आहे ही, ज्याला राजकारणाबद्दल इंटरेस्ट नाही वाटत आहे. का मावशी आहेत, या कोथंबीर विकतायत. मावशी, कुठलं गाव, काय भाव आहे आज कोथंबीर? 30 रुपये. 30 रुपये. गाव कोणतं? पिंपळगाव. इथला हाच मतदारसंघ? मतदान करता का? कोणाला करत होता? वळसे पाटील गेले सोडून शरद पवारांना काय योग्य निर्णय का? मला नाही सांगता सांगता येत नाही. या काका इकडे तुम्ही जरा. हे काका आहेत अजून. कुठून आलात, कुठलं गाव आहे तुमचं? गोडेगाव. गोडेगाव. वळसे पाटील गेले शरद पवारांना सोडून, योग्य निर्णय का? डिंब्या धरणाचा प्रश्न आहे, पाणी जे आहे सगळं नगरला सोडायचं होतं, हे सोडलं असतं आणि तालुका दुष्काळी झाला असता म्हणून सत्तेत गेलो असं म्हणतात, पटतं का? बरोबर आहे, वळसे पाटलांचं बरोबर योग्य आहे. ते होतो ना सभेला, मी योग्य सांगितले त्यांनी. मग पवारांना सोडलं त्यांनी, सगळे म्हणतात की रोहित पवार पण म्हणलं ना एवढं सगळं दिलं वळसे पाटलांना,
काय नेमकं वाटतं काय त्या सभेत काय काय अजून कुठले मुद्दे पडले? सगळे मुद्दे सांगितलेले पडले, धरणाचे सांगितले पडले, देवेंद्र शहाचे हे गोठ्याचे सांगितले पडले, परागचं सांगितलेलं पडलं, सगळं सांगितलेलं पडलं त्यांचं, योग्य सांगितलं त्यांनी निर्णय, त्यांच्याच पाठीशी उभे आहेत आम्ही. होय सर, ही वेगवेगळी मतं जी आहेत आपण ती ऐकतोय खरं तर लोकांची. आज बाजाराचा दिवस आहे, आपण भाव पण ऐकले. काय आहे का राजकारणाबद्दल तालुक्यातल्या काय इंटरेस्ट वगैरे असं काही? एवढा इंटरेस्ट नाही राजकारणामध्ये, कारण आम्हाला व्यवसायातून आता एवढा टाइम भेटत नाही, त्याच्यामुळे आम्ही एवढा इंटरेस्ट घेत नाही राजकारण. तालुक्यातल्या ज्या घडामोडी घडल्या त्याबद्दल काय वाटतं? वळसे पाटलांचा निर्णय बरोबर आहे, चूक आहे, पवारांना सोडलंय, काय वाटतं त्याबद्दल? नाही, थोडं तर आम्हाला हे झालंय, कारण साहेबांनी सोडायला नव्हतं पाहिजे, परंतु आता सोडलंय, त्यांना काहीतरी योग्य वाटलं असेल म्हणून सोडलं असेल. त्याच्याबद्दल आता साहेब त्यांचा निर्णय घेतील, आम्ही साहेबांसंगाचे, परंतु सोडायला नव्हतं पाहिजे साहेब. पवारांना सोडायला नव्हतं पाहिजे, आम्ही त्यांच्यासोबतच आहे असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. काय राजकारण, कुठलं गाव आहे? हा नाही बोलायचं नाही. तर आपण पाहतोय की हे आठवडी बाजारामधलं चित्र, लोक वेगवेगळ्या आजूबाजूंच्या गावामधून जे आहेत ते आठवडी बाजारामध्ये येत असतात. काका नमस्कार, याच गावातले का बाजूच्या? नाही नाही, शिनोली. काय वळसे पाटलांचा आज मेळावा झाला, पवारांना सोडून गेलेत, अजित पवारांसोबत सत्तेत पुन्हा एकदा मंत्री झालेत, काय वाटतं? आम्हाला आनंद आहे ना, आनंद आहे आम्हाला, आमचे आमदार आहेत ते. पवारांची साथ सोडली आहे, लोक बोलतात की इतकं मोठं केलं वळसे पाटलांना, त्यांचे मानसपुत्र होते. त्याच्यात नाही आपल्याला काय बोलता येईल. तुम्ही कोणासोबत? आमचे आमदार दिलीपराव वळसे पाटील. काय एकदम दिलीपराव वळसे पाटील जिकडे जातील तिकडे आम्ही जाऊ. काय कारण काय त्याची? नाही, त्यांनी आमच्या इकडे तेवढी कामं केलीत, आमच्या इकडे सगळ्या सुख सुविधा त्यांच्यामुळे आहेत. आज आमचं सगळं म्हणजे मावळात वरती आदिवासी पट्टा तुम्ही पाहिला, सगळीकडे लाईट आहे, पाणी आहे, रस्ते, सगळी व्यवस्था त्यांनी एकदम व्यवस्थित केलेली. जी कामं आहेत तर टोमॅटो सध्या भाव जो आहे सगळ्यात जास्त कशाचा असेल, हवा कशाची असेल सध्या, तर ती टोमॅटोची काय कसं किलो आहे टोमॅटो? 50 पावशे 200 रुपये किलो. हा चांगलं आहे. मग भाजी 40 रुपये गड्डी आहे, 30 पावशे. काय मग ते तुमचे आमदार जे आहेत ते तुमचे आमदार जे आहेत तिथले ते परत एकदा मंत्री झालेत सत्तेत जाऊन, मग काय वाटतं ह्या सगळ्यावर? भाव सांगताय तुम्ही मला सगळे, आम्हाला भाव थोडा कमी करा, बाजार भाव जास्त असल्यामुळं. हा टोमॅटो कमी करा, कांद्याला भाव द्या, कांद्याच्या बऱ्याच्या सडाया लागल्या. काय करायचं मग? ते शरद पवारांना सोडून ते अजित पवारांसोबत गेलेत, काय वाटतं? काय बरोबर आहे काय ते आता कसं सांगावं आम्ही, है ना? तरी काय वाटतं तरी? तरी शरद पवारांना धरून राहायला पाहिजे होते त्यांनी. हा या दादा, तू इथं कधीपासून हे करतोय बाजार, कधीपासून करतो तू? 15 वर्ष झाले बाई मी बाजार करतो. शरद पवारांना सांगणे कांद्याला बाजार वाढली पाहिजे. तुमचे आमदार तर शरद पवारांना सोडून गेले. आता आमच्या आमदारांच्या हातात होत ते कोणला धरायचं कोणला सोडायचं, पण कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे. आमदारांनी केलं ते बरोबर केलं का चूक केलं, काय वाटतं नेमकं? ते आता आमदारांची हमी ना, तुम्ही तर त्यांचे ना. आम्ही आहे त्यांचेच. आता ते आमदारांच्या हातात येते कसं राहायचं कसं हे करायचं. पवारांना सोडलं योग्य केलं का, काय वाटतं तुम? ते आता योग्य योग्य ते साहेबांचं काम. भाजीचे भाव जे आहेत त्यांनी आजचे सांगितलेले आहेत, 30 रुपये पावशर, 50 रुपये पावशर, सगळं 40 पावशर आहे. म्हणजे जर पाहिलं तर या सगळ्या भाज्या ज्या आहेत सध्या सगळ्या 200 रुपये वगैरे अशा भावानं साधारण आहेत. महागाई एवढी वाढलेली आहे, पण कांद्याला भाव नाही म्हणून या सगळ्यांचं एक म्हणणं आहे. दादा कुठलं गाव तुमचं? तुमच्या तालुक्यातल्या घडामोडी तर माहीत असतील ना, वळसे पाटलांनी पण आज पहिल्यांदा आले मंत्री झाल्यावरती आणि मेळावा घेतला. हा काय पटलं, त्यांची भूमिका पटली का तुम्हाला? मी नव्हतं गेलो, लाईव्ह पाहत होतो कार्यक्रम. काय वाटतं मग काय तर कोणते आले तरी तेच काय करणार, विलाजच नाही काय. काय पवारांना पण सोडून गेले, त्यांनी सांगितलं बा पाण्याचा प्रश्न तुमचा खूप होता. हो का, पाण्याचं तर काही तोटाच नाही म्हणा, ते पाणी तसं माग द्यायलाच नाही पाहिजे त्यांना. पाणी दिलं तर मग जवळची जवळ चालणार पाणी आणि बाहेर चालणार पाणी.
मग कस काय असं ना आमदारांची भूमिका बरोबर बोलले ना ते बरोबर बोलले पवारांना सोडलं त्यांनी त्याचं दुःख काय दुःख तर आता राहणारच ना शेवटी 55 वर्ष एवढे त्यांच्या जवळ जवळ काढले म्हणलं दुःख राहणारच ना शेवटी राहणारच ना आता तुम्ही कोणासोबत जाणार नाही आपल्या राजकारणात इंटरेस्टच नाही पहिली गोष्ट राजकारण अजिबात नाही का बरं ते डोक्यातच नाही बसत आपलं राजकारणात अजिबात इंटरेस्ट नाही डोक्यातच बसत नाही काय नेमकं घर सगळं चालतंय याच्यावरती बजेट आणि काय नेमकं चाललंय तालुक्यात मग राजकारणात आपल्याला काय माहित नाही राजकारणात काय माहित नाही हे सगळं आहे तर संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या लोकांकडून आपल्याला आल्याच्या पाहायला मिळत आहेत आपण अजून थोडं पुढे जाऊयात अजून इतर लोकांना काय वाटतंय तेही बघूयात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात बाजारचा दिवस असल्यामुळं सगळेजण जे आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काका या कुठल्या गावावरून आलाय लांडेवाडी लांडेवाडीत ना आडराव पाटील शेजारी काय चाललंय तालुक्यातलं राजकारण नेमकं समजतं आपल्याला नाही कळत का नाही कळत नाही बघत काय राजकारणात काय चालत नाही तर राजकारणामध्ये नेमकं काय चाललंय हे कळत नाही इथे अजून काही लोक आहेत ते खरेदी करतायत एक मिनिट दादा एक मिनिट कुठलं गाव तुमचं मंचरच तालुक्यातलं राजकारण काय चाललंय नेमकं काय वाटतं एकूण तालुक्यातलं राजकारण काय आता कोण कुठं पळतंय कोण कुठं पळतंय त्याचं काही सांगता येत नाही कसं काय एकूणच तुमचे आमदार परत एकदा मंत्री झालेले आहेत त्यांचा निर्णय पटतोय आता त्यांच्या हिशोबाने त्यांचा निर्णय योग्यच असेल ना मतदारांच्या हिशोबाने काय आता ज्याच्यातच हे वेगवेगळे नाही का आता त्यांच्या हिशोबाने त्यांचं वेगळे आता आम्हाला असं वाटत नव्हतं की नाही त्यांनी नव्हतं जायला पाहिजे गेले आता त्याला काय का नव्हतं जायला पाहिजे का वाट आता कसं आहे माहिती का मॅडम ते प्रत्येक वेळेस वेगवेगळं स्टेटमेंट येतं बघा तुम्ही फडणवीसचं वेगळं स्टेटमेंट मा उद्धव ठाकरेंचं वेगळं स्टेटमेंट सगळ्यांचं वेगवेगळं स्टेटमेंट येतं आता ह्यांनी त्यांच्या हिशोबाने त्यांनी ते हे करायला पाहिजे होतं पण चला ठीक आहे कारण का तर साहेबांच्या बद्दल आम्ही काही करू शकत नाही साहेब जाग्या त्यांची सेवा इथं पर्याय पण नाही आहे पुन्हा त्यांचं काम बी तेवढं आहे तसं त्यामुळं त्यांना काय त्यांच्याबद्दल काही हे करू शकत नाही त्यांच्या हिशोबाने ते नाराज झालंय तुम्ही नाही नाही नाराज सवाल नाही नाराज काही काहीच गोष्टी थोडं काय आवडलं नाही नाही कसं नाराज तर काहीच नाही आहे कारण का तर नाराज होण्याबद्दल सारखं आहेच नाही ना काही त्यांचं आणि त्यांचं काम व्यवस्थित आहे त्यांच्या कामामुळं त्यांना ओळख त्यांची ओळख आहे तालुक्यात दुसरं काही नाही आहे कामामुळं त्यांची ओळख आहे माणसाचं नाही कामावर त्यांचं खूप आहे त्यांचं काम चांगलं आहे त्यामुळे इतके वर्ष झालं त्यांना आमदारकी येथून कोण हे इकडं पवारांना सोडलं अजित पवारांकडे गेले सत्तेत गेले काय या सगळ्याबद्दल काय वाटतं त्यांचं काय सांगावं त्यांच्या त्या डोक्यात काय चालू आहे गणित ते बोलू शकत नाही आपण काय पण जे आहे ते ठीक आहे चला आहे ते ठीक आहे काम केलेलं आहे एकूण पाहिलं तर संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला येतात कार्यकर्त्यांच्या मनात किंवा इथल्या मतदारांच्या मनामध्ये एक सल आहे ती म्हणजे दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांना सोडलं याची पण दुसरी बाजू ही तितकीच महत्त्वाची हे सगळेजण सांगतायत की गेली अनेक वर्ष वळसे पाटील जे आहेत ते मतदारसंघामध्ये काम करतायत त्यांचं काम हीच या मतदारसंघाची ओळख असल्याचं सांगतायत काका तुम्ही कुठले कळमजे म्हणजे हाच मतदारसंघ आहे काय नेमकी परिस्थिती तुमच्या तालुक्यात आहे आम्हाला जास्त करून शरद पवार बस वळसे पाटील तर आता त्यांना सोडून गेलेत हा म्हणून आम्हाला शरद पवारच धरायचे जुने आहेत वळसे पाटलांना मतदार नाही वळसे पाटलांचं असं म्हणणं होतं की 10-15 दिवस आधी आम्ही पवारांना सांगितलं होतं डिंब्याचं पाणी जे आहे ते नगरला जाणार इथं तालुका दुष्काळी पडेल त्याबाबत निर्णय होत होता पण त्यांचं म्हणणं होतं भाजपसोबत जायचं नाहीये आणि म्हणून आम्हाला जावं लागलं ते गेले तर पण त्यांनी चुकीचं काम केलं ना चुकले ते चुकले इतके दिवस त्यांनी जवळजवळ 7 वेळा त्यांना निवडून दिले 7 वेळा त्यांच्या पाठीशी उभे राहिले आता त्यांनी धोका दिला वयस्कर याच्यातमध्ये त्यामुळे आम्ही त्यांना मतदान नाही होणार नाही तर आपण ह्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत कार्यकर्ता मतदारांची भावना जी आहे ती लक्षात येते तुमचं गाव कुठलं
आसाने आसाने कुठून आलं इथून किती अंतरावर आहे इथून माळीनगाव गेलं ना तिथं माळींच्या तिकडं म्हणजे एकदम आतमध्ये काय वाटतं तुम्हाला सगळ्या परिस्थितीबद्दल बघताय आज वळसे पाटील आले होते इकडे परत मुंबईला गेले वळसे पाटील ना आता वळसे पाटील ते आमचे दैवतच आहे वळसे पूर्व भागामध्ये रस्ते डोंगरांनी काय समाज मंदिर भरपूर लोकांना दिलेले आमच्या आदिवासी मागं त्याच्या पाठीशी राहणार शेवटपर्यंत काय म्हणते त्यांनी दिलं आहे आम्हाला पोट भरून दिले त्यामुळं त्यांचं आमचं दुःख काहीच नाही हां त्यांचा निर्णय पटला निर्णय पटला म्हणजे चांगला पटला तर आपण संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर या भागामध्ये या सगळा हा आदिवासी पट्टा येतो विशेषतः शेती आणि पर्यटन हेच या तालुक्यातलं उत्पन्नाचं एक महत्त्वाचं साधन जे आहे ते मानलं जातं आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी काही विकासाची महत्त्वाची कामं जी आहेत ती सुद्धा झालेली आहेत ती पाहता जरी शरद पवार यांना सोडल्याचं दुःख असेल तरी सुद्धा वळसे पाटलांनी केलेली कामं जी आहेत ती सुद्धा आम्ही विसरू शकत नाही असं संमिश्र मत जे आहे ते इथल्या लोकांनी व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय भगतसह अश्विनी सातव डोके न्यूज स्टेट महाराष्ट्र मंचर पुणे.